असं सांगितलं जातं की तुम्ही जे खाता तेच तुम्ही बनता महात्मा गांधींचा आहार पाहिला तर हे वाक्य तंतोतंत लागू होतं महात्मा गांधींचा आहार नेमका काय होता त्यांचा डाएट प्लॅन कसा असायचा याची उत्सुकता त्या काळात देखील होती आणि आजच्या काळात देखील आहे त्याचं कारण म्हणजे स्वातंत्र्याच्या लढाईत महात्मा गांधींनी एकूण सतरा वेळा उपोषण केलं होतं एक उपोषण सलग एक दिवस इतकी करून देखील महात्मा गांधींची तब्येत ठणठणीत असायची म्हातारपणात देखील महात्मा गांधींना कोणतेही आजार नसल्याचे दाखले दिले जातात या सर्व गोष्टींचं कारण त्यांचा डाएट प्लॅन असल्याचं सा सांगण्यात येतं महात्मा गांधींचा तो डाएट प्लॅन ज्याचे फॅन सुभाषचंद्र बोस देखील होते मग नेमका हा डायट प्लॅन काय होता हे पाहायलाच लागेल तर खुद्द महात्मा गांधी आपल्या संबंधित सांगतात की मेरे मेरे जीवन का रहा रहा है है लिए उतना ही जरूरी रहा है जितना समय समय पर मुझे रखने वाले अन्य काम वैष्णव पंथात जन्मलेल्या महात्मा गांधींच्या घरात मांसाहाराला बंदी होती पण लहानपणापासूनच बंडखोर असणारे महात्मा गांधी तारुण्यात मांसाहारी झाले होते पण काही काळानंतर त्यांना मांसाहार केल्याचा पश्चाताप झाला आणि मग ते पूर्णपणे पुन्हा एकदा शाकाहारी झाले गांधी बिफोर इंडिया या रामचंद्र गुहा यांनी लिहिलेल्या पुस्तकात असा उल्लेख आढळतो की लंडनच्या आपल्या शैक्षणिक वयात गांधींना प्ली फॉर व्हेजिटेरियनिझम या पुस्तकाने शाकाहारी बनायला मदत केली इतकंच नाही तर लंडन मध्ये राहत असताना महात्मा गांधी शाकाहाराचा प्रचार देखील करू लागले लंडनच्या वास्तव्यात त्यांच्या रूम पार्टनरचं नाव जोसिया ओल्ड फिल्ड असं होतं त्याच्या मदतीने महात्मा गांधींनी वेजिटेरियन सोसायटीचा पत्ता शोधला होता तिथे गेल्यानंतर महात्मा गांधींना समजलं की ही सोसायटी माणसांनी शाकाहारी व्हावं म्हणून प्रचार करत असते ब्रिटिश सैनिक एका बाजूला बियर आणि बीफ खातात तर दुसरीकडे भारतीय सैनिक फक्त डाळ आणि भात खातात मग डाळ भात खाणारे भारतीय सैनिक तुलनेत ब्रिटिश सैनिकांपेक्षा तर त्यांच्याहून अधिक मोठ्या लढाया करू शकतात त्यानंतर जोसिया आणि महात्मा गांधी यांनी मध्ये डाळ भाताची पार्टी करण्याचं नियोजन केलं आपल्या कॉलेजमधील सहकार्यांसाठी त्यांनी मिळून डाळ भाताची पार्टी दिल्याची नोंद देखील आढळते डायट अँड हाईट रिफॉर्म्स द मॉरल बेसिस ऑफ व्हेजिटेरियनिझम की टू हेल्थ अशी पुस्तकं महात्मा गांधींनी लिहिली भारतातील वास्तव्यात महात्मा गांधींनी मसाल्याचा वापर करणं सोडून दिलं होतं उकळलेल्या भाज्या हा त्यांच्या जेवणातला प्रमुख घटक असायचा असं सांगण्यात येतं की साबरमतीच्या आश्रमात गांधींसोबत राहणाऱ्या गांधींच्या कुटुंबासाठी महात्मा गांधींचा डायट प्लॅन फॉलो करणं सर्वात अशक्य गोष्ट ठरत होती महात्मा गांधींचा दुसरा मुलगा मणिलाल यांच्या पत्नी सुशिला यांनी मणिलाल यांच्या आयुष्यावर असणाऱ्या गांधीज प्रिझनर या पुस्तकात सांगितलंय की मला आजही ते जेवण आठवतं उकडलेली वांगी उकडलेल्या भाज्या दही तूप नसणारे ब्रेड असं त्यांनी त्या ते पुस्तकात लिहिलं होतं महात्मा गांधी यांनी एकोणीसशे बेचाळीस साली आश्रम प्रबंधकांना लिहिलेलं एक पत्र आहे त्यामध्ये ते आश्रमामध्ये साखरेची गरज नसल्याचं प्रबंधकांना लिहितात प्रमोद कुमार यांनी गांधी अँड इलुस्ट्रेटेड बायोग्राफी या पुस्तकात फोटो मार्फत गांधींचे विविध पैलू उलगडण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये महात्मा गांधी सुभाष चंद्र बोस यांच्यासाठी डायट प्लॅन करत असल्याचं दिसून येतं असं सांगितलं जातं की महात्मा गांधींच्या डायट प्लॅनचे सुभाष बाबू फॅन होते सुभाष बाबूंना दिलेल्या डायट प्लॅन मध्ये महात्मा गांधी लिहितात की पाश्चिमात्य देशात कच्चे कांदे आणि लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो मी ब्लड प्रेशर साठी नियमित लसूण खातो लसूण हा सर्वात चांगला अँटीटॉक्सिन आहे भारतात या दोन्ही बद्दल विनाकारण गैरसमज आहे मला वाटतं कांदा आणि हेच कारण असावं वास्तविक कांदा आणि लसणाचे अनेक फायदे आयुर्वेदात देखील सांगितले लसणाला तर गरीबांची कस्तुरी समजलं जातं असं ते लिहितात त्याकडे गांधींचं डाएट बद्दल असणारं अफाट ज्ञान पाहून आजही आश्चर्य वाटतं म्हणूनच महात्मा गांधींचा तो डाएट प्लॅन ज्याचे फॅन सुभाषचंद्र बोस देखील होते असं म्हणतात ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर सांगा आणि बोल भिडू युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका